नगर जिल्ह्याने विखे कुटुंबियांना 50 वर्ष साथ दिली आहे. आम्ही फसवाफसवी केली असती तर लोकांनी आम्हाला अशी साथ दिली नसती. सध्या रेमडेसिवीर बाबत जे राजकारण सुरू आहे त्यामध्ये माझी जबाबदारी ही केवळ नगर जिल्ह्यातील जनतेशी आहे. मी जे काय उत्तर द्यायचे ते त्यांना देईल. या जिल्ह्यातील जनता आणि लोकप्रतिनिधी यांनी विचारले तर मी त्यांना उत्तर देईल. जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीला उत्तर द्यायला मी बांधील नाही. मुळात मी जो व्हिडिओ प्रसारित केला त्यातच सर्व स्पष्ट केले आहे. व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर लक्षात येईल. किती इंजेक्शन आणली याबाबत उल्लेख नाही, त्यामुळे मी कुठे गेलो होतो, काय केले, त्या बॉक्समध्ये काय आणले याबद्दल कोणीही टिप्पणी करू नये. ज्यांना शंका आहे त्यांनी थेट बोलावे. मी व्यक्तिशः उत्तर देईन, मात्र माझी बांधिलकी ही माझ्या नगर जिल्ह्यापुरती आहे, असे खासदार सुजय विखे पाटील म्हणाले. मी आता याच्यावर काय आहे, तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला, सगळ्यांनीच पाहिला असेल, एवढे व्ह्यू झाले त्याला, त्याच्यामध्ये मी ना उल्लेख केला किती संख्या किती आहे. कुठंही मला व्हिडिओमध्ये माझा दाखवा की मी म्हटलो की एवढे एवढे एक्स वाय झेड अमाऊंट तिथं आलेली आहे, बरोबर. तर हा 10,000 आकडा कोणी काढला, कसा काढला हे मला माहिती नाही, बरोबर. आणि दुसरा मुद्दा असा आहे की मी मूळच याच्यावर राजकारण करू इच्छित नाही. ज्यांनी कोणी टीका केली असेल, माझी बांधिलकी ही माझ्या नगर जिल्ह्याच्या जनतेसोबत आहे. नगर जिल्ह्याला आमदार आहेत, बरोबर. नगर जिल्ह्याला जवळपास आपले 12 आमदार असतील. या एकाही आमदारांनी जर हा प्रश्न उपस्थित केला की नेमकी त्याच्यामध्ये काय होतं आणि ही सगळी फसवेगिरी आहे आणि स्टँडगिरी आहे, तर मी त्यांना उत्तर द्यायला बंधनकारक आहे. पण जिल्ह्याबाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला मी उत्तर देण्याचं बंधनकारक नाही. आणि जिल्ह्यामध्ये देखील जे लोकप्रतिनिधी आहेत, जे जनतेतून निवडून गेलेले आहेत, ज्यांना जनतेने निवडून दिलंय, अपॉइंटेड नाहीत, ज्यांना जनतेने निवडून दिलंय, त्यांना मी 100% उत्तर देईल. त्यांनी प्रश्न विचारावा की आम्हाला खासदार विखे पाटलांवर विश्वास नाही, हे सगळं डुप्लिकेटपणा झालेला आहे, त्या बॉक्समध्ये औषधं नव्हतेच किंवा काय, तर आम्ही 100% त्यांना व्यक्तिगत संपर्क करून त्यांना सगळा पुरावा मी देऊ शकेल. पण बाहेरून कोणीतरी इतर माणसांनी टीका करणं हे मला वाटतं संयुक्तिक नाही. आणि आज ज्याचा त्याचा पिंडा आहे, शेवटी कोणी ना कोणीतरी काहीतरी करणार आहे. कोणी PIL दाखल करेल, कोणी फलाना करेल, कोणी डिमकाना करेल. आपल्याकडं कागदपत्री सगळं हे पहा. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून आम्ही नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहोत. 50 वर्षामध्ये आमच्या कुटुंबाला एकदाही जनतेने साथ सोडलेली नाही. किती पक्ष झाले असतील पण आम्ही जनता आमच्याबरोबर राहिली, हा विश्वास आहे. या विश्वासाला असा कधीही लोकांना माहिती आहे की हे कुटुंब कधीही अशा पद्धतीचं बोगस काम करणार नाही, याच्यात आम्हाला समाधान आहे. मी नगर जिल्ह्याच्या नागरिकांना उत्तर देण्यास बंधनकारक आहे, बाहेरच्या नाही. बस आता ते कोटा मी PIL दाखल ते इंजेक्शन जे आहे ते आपण पैसा जमा करणं लागतं आहे. कुठं इंजेक्शन आहेत कुठं, जे आले ते संपले आणि मग मी व्हिडिओ टाकलाय. मी व्हिडिओमध्येच बोललेलो आहे की आज मी व्हिडिओ 4 दिवसानंतर टाकतोय, जेव्हा मी आणलेला इंजेक्शन झाला मी ऑलरेडी पेशंटला देऊन झालेला आहे. हा कोणाला दिला याचा पुरावा पाहिजे होता, माझ्याकडे कागदपत्र विथ गव्हर्नमेंट रेकॉर्ड आहे. त्यामुळे त्या बाबतीत मला हे पा, मी तुम्हाला विमानाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल त्याच्यानंतरही बोललो, मी कारवाईला घाबरत नाही. माझ्यामुळं जेवढे जीव वाचले त्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहे, त्यामुळे मला कोणालाही घाबरायचं कारण नाही. आम्ही चोर नाही आहोत, ना त्याची ब्लॅक मार्केटिंग झालेली आहे, आणि आमचं उत्पन्नाचं साधन नाही. त्यामुळं आता जरी कोणी आलं ताब्यात घ्यायला तर काय सापडेल, मोके डबे आहेत ते घेऊन जायचे घेऊन जाऊ शकतात.